विस्तृत बातम्या सर्वप्रथम सांगली जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्ग किंचित कमी होत आहे मात्र पॉझिटिव्हिटी रेट कमी येत असला तरी नागरिकांनी काळजी घेत राहण्याची गरज आहे शुक्रवारी ग्रामीण भागात सहाशे ब्याण्णव तर शहरी भागात एकोणनव्वद आणि महापालिका क्षेत्रात नव्याण्णव नवे रुग्ण आढळले आहेत आज दिवसभरात आठशे ऐंशी जणांना बाधा झाल्याचे दिसून आले आज दिवसभरात झालेल्या आर टी पी सी आर चाचणीत दोन हजार तीनशे त्र्याऐंशी जणांचे स्वॅब तपासले त्यात तीनशे सव्वीस जणं कोरोनाबाधित आढळलेत तर अँटीजेन चाचणी तर पाच हजार चारशे शहात्तर जणांचे स्वॅब तपासले त्यामध्ये पाचशे बहात्तर जणं कोरोनाबाधित आढळलेत आज आढळलेल्या आठशे ऐंशी कोरोनाबाधित रुग्णामध्ये मिरज तालुक्यात एकशे दोन आटपाडी तालुक्यात चौतीस कडेगाव चोपन्न खानापूर साठ पलूस पन्नास तासगाव सदुसष्ट जत पंच्याऐंशी कवठेमकाळ सत्तर शिराळा एकशे सात तर वाळवा तालुक्यात दोनशे बावन्न रुग्ण आढळून आले आहेत महापालिका क्षेत्रात सांगली शहरातील एकोणऐंशी तर मिरजेत वीस जणांना बाधा झाली आहे सध्या दहा हजार पाचशे पंचेचाळीस जणांवर उपचार सुरू आहेत त्यापैकी एक हजार पाचशे पन्नास जण चिंताजनक आहेत दिलासादायक बाब म्हणजे आज एक हजार दोनशे एक्केचाळीस जण कोरोनामुक्तही झाले आहेत ही होती जिल्ह्यातील कोरोनाविषयीची संपूर्ण माहिती